सरपंच, अरे तुला वाटू दे नको, अरे नसणार नाही जांगर जातो काय, पैसे काय सोडतो, अरे पैसे सोडायचे असते, अरे असे कष्टाचे घामाचे पैसे सोडावे लागते, मग काय कुठनं दरड होणार, अरे पैसे दरोडे घालून आणलेस का, काय करून आणलेस ते आम्हाला, आम्ही चांगले जाणू नको, पण सरपंच तू फार उत्माद चालू, मुद्द्याचं बोल, अरे मुद्द्याचं बोलतो एक बाकी लक्षात, ज्याप्रमाणे कृष्णाचा जन्म कंसाच्या बंदीशाळीत झाला आणि त्या कृष्णाने शेवटी त्या कंसाचा वध केला, त्याचप्रमाणे तुझ्या झाडवरी तुझ्या घरामध्ये लहानाचा मोठा होत आहे, आज ना उद्या तो तुझ्या नरडीचं गरम गरम रक्त जर नाही पिला तर काळवाडीचे ग्रामस्थ हे नाव सांगणार नाही, आणि काय बोलता बोलता काळवाडीच्या ग्रामस्थांनी बरोबर मला ठाव टाकला, खडा मारून झोपल्या शांतीने जागे केले, जा काय म्हणले ते, तुझाच काळ तुझ्याच घरात लहानाचा मोठा होतोय, तो जर मोठा झाला तर मला तुझ्या छातीवर बसून तो गरम गरम घटा घटा रक्त पिल्याशिवाय राहणार नाही, कोण आहे माझा काळ, कोण माझ्या घरात लहानाचा मोठा होतोय, हा होतोय बायजीचा करता दीपक, तो जर मोठा झाला त्याला जर कळालं की आपल्या बापाचा खून आपल्या मामानच केलाय तर तो मात्र मला या जगात जीवन ठेवणार नाही, मग त्याचाच काटा काढतो की ठीक घरी गेलं पाहिजे, ठीक आता हिरा प्रिया पहिल्यात ही बायजी झोपली तिच्या पुढ्यात तिचा लहानगा दीपक आहे, त्याला त्याला जंगलात घेऊन एक घाव तोडतोड करा, घ्या घ्या हे 7,000 रुपये, सांगतो मी भिरा काय राबा भिरा उचल त्या पोराला आणि चल जंगलात घेऊन चल चल भिर्या, मी एक दोन तीन म्हणतो असा सफाईनं वार कर का, एक घाव दोन तुकडे झाले पाहिजे ती जागा, त्याची काळजी करू नकोस, चल एक दोन आणि हे बाबा कोण हा तुम्ही, तुझे बाप, माझे बाप, अरे बाप रे हा तो बाईजी अक्काचा दीपक आहे गड्यानो, अरे या लहानग्या बाळाला मारून तुम्ही काय मिळविणार आहात, काय मिळणार आहात, अरे जीवनभरचा सुख आणि सुखाचा तुकडा, वेड्यानो पाप करून सुख मिळत नसतं तर पाप करून फार मोठं दुःख मिळत असतं, वाल्या कोळ्यानं पाप केली तशी पाप तुम्ही करू नका, कारण त्या पापाचं शालन करण्याची पुण्याई तुमच्या अंगात नाही, बरं झालं विशी जवळ काय गलका चाललाय म्हणून पायाला आलो, तर हा राक्षसी प्रकार गड्यानो, मी तुमच्या पाया पडतो पण या बाळाचे प्राण घेऊ नका, हे काम वाईट आहे, हे काम महाभयंकर आहे, अरे चोर दरोडेखोर असलेच काम करतात, त्यांनी जर चांगले काम केले तर त्यांना कोणीही सुखाचा तुकडा देत नाही, हे मोठ्या घरचं काम आहे, मोठ्या घरचं काम आहे, कुणी सांगितलं हे काम, सरपंच काय ऐकतोय मी, मामा कौस मामा, अरे अरे बदमाश सरपंच, मास्तर मास्तर अरे रस्त्याने गुमान चालू लाग, विनाकारण आमच्या कामात अडथळा लागस नाही तर याद राख, गड्यानो तुम्हाला जर तुमचा जीव प्यारा असेल तर आल्या पावली चालते बा, नाही तर गाठ या मास्तरशी आहे, अरे एका दंक्याचा एक एकाला आडवा केला नाही तर नाथा मास्तर हे गरम बनवलंस, अरे निधन शिरा रामूशा पुढे पकडा नसता तर तुझा शिव तरी वाचला असता, ठीक पाहू माझा कोण कुणाचा जीव घेतोय ते, अबादी जीवा आज रात्रीला तुझा मामा तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा आपण असंच याचा जीव वाचवण्यासाठी कुठेतरी लांबवर एखाद्या जंगलात पसार व्हावं म्हणजे झालं, अहो मास्तर अहो कुठं निघालाय, अहो कुठं म्हणून काय विचारता, प्रसंग बाका आहे, दोन जीवाला धोका आहे, काय प्रसंग बाका आणि दोन जीवाला धोका, अहो हे मूल कुणाचं, हे मूल हे पोर बायजाकाच आहे, बायजाक सांगू नका आमच्या पाठीमागे मारेकरी लागलेले आहेत, अहो हिशोब आहे मी, अरे 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 काय म्हणाव्या मास्तरला, उशाळा सोडली नि पोरं पळवायच्या मागे लागले, नाही 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 अहो बाईचा अक्काचा दीपक हा एकुलता एक आणि शिवाय नवऱ्याचा खून झालेला त्या बाईच्या, आणि हे जर पोरग मेला तर ती बाया काय जिवंत राहणार नाही, अहो ही गोष्ट सरपंचाच्या कानावर टाकायला पाहिजे, सरपंच काय झालं कुठं गावा लागला नाही का, मारामार झाला खून पडलं का, काय झालं काय सांगशील का नाही, अहो सरपंच म्हटल्याबरोबर तुम्ही सर्व गाव पेटवला, मलाही म्हणायचं बाईचा अक्काचा दीपक त्या नाता मास्तरने पळवला, अक्काचा दीपक नाता मास्तरने पळवला, तू समक्ष पाहिलंस का, मी माझ्या ह्या सख्या डोळ्याने पाहिलाय, कुठल्या बाजूने गेला तो, कुरणाच्या वाटेने गेला, काय म्हणला जाता जाता, तू म्हटला प्रसंग बाका आणि दोन जीवाला धोका, ठीक कुठल्या बाजूने गेला,
ठीक आहे मास्तर. अरे दीपक माझा भाचा नसून होणारा भावी जावये अशा परिस्थितीत तेरा तू पळवलंय सरपंच. काय म्हणता? अरे हे हिशोबाच करून टाका. हे पहा 10,000 रुपये ती घेतलेले. उद्या सोसायटीत येणार आहे तेव्हा त्या सोसायटीच्या साहेबाला त्या ऑडिटरला काय सांगायचंय हे तुम्ही सांगा. प्रत्येक चेकबुकवर तुमची सही आहे. संपूर्ण 65,000-70,000 ला तुम्ही जबाबदार आहात. मला विचारू नका. माणसाच्या जातीचा नाहीस तू. अरे काय सांगायचं, फसवलं मला. जाऊ द्या, आता ह्या उह्या गळ्यात बांधतो आणि असा हिरीत जीव देतो. अगं बाई, मी झोपले असताना दीपक. अगं वहिनी, ए वहिनी, माझा दीपक पाहिला का? कुठे माझा दीपक? अरे लाडू, ए लाडू. काय बाई साहेब? का रे, दीपकला तू घेतलायस का? काय नाही. वहिनीने घेतलाय का? काय नाही. जिलेबीकडे आहे का? नाही. दादाने कुठे? नाही बाई साहेब. अरे मग कुठे आहे माझा पोरगा? बाई साहेब कुठल्या तोंडाने सांगू तुम्हाला? म्हणजे काय झालं रे? आता पिलाजी पतंगी पळत आला होता धन्याकडे. धन्यांना झोपत न उठवलं आणि धन्यांना सांगितलं की नाथा मास्तरनं आपल्या दीपकला कोरोनात मारायला नेले. अरे परमेश्वरा, हे ऐकल्या अगोदर माझ्या कानाचे धडे कसे बसलेले. नाथा मास्तर, नाथा मास्तर, सोड माझ्या बाळाला. काय गुन्हा केला होता माझ्या बाळानं? काय पाहिजे होत तुला पैसे? अरे धन जवळत दीपक येड्यावाणी करू नका. मला विश्वास कोण? नाही बाई साहेब, मी लाडू आहे. मी लाडू आहे. माझ्या बाळा, आम्ही लाडू आहे. लाडू, लाडू. दीपक नाही. नाही आता मास्तर मारायला लिहिला. काय पाहता पाहता बाईच्या डोक्यावर परिणाम झाला काय? ही गोष्ट सरप साहेबाला जाऊन सांगितली पाहिजे. पाटील, हा पाटील. भयान काळोख की रात्र, भीतीचं काळजाचं पाणी करणारा काळोख, काट्या किरकुट्यांचा सुळसुळा. परमेश्वरा, परमेश्वरा, काय हे माझ्यावर महासंकट आहे? साक्षात यमाच्या दाडेतून मी या मुलाची सुटका केली खरी, पण माझं काय? माझ्या सोन्यासारख्या नोकरीचं काय? एक म्हणाला वाटतं की सरळ या मुलाला बायचा हक्काच्या स्वाधीन करावा आणखी पुन्हा गुंड वाढीला जावं. पण दुसरं मन सांगताय मास्तर, तू रानोजीच्या कामात फार मोठा अडथळा निर्माण केलास. नव्हे, जीवाला धोका निर्माण करून घेतलायस. तू जर पुन्हा गुंड वाढीला गेलास तर तुझा मुर्दा पडल्याशिवाय राहणार नाही. पण मी या मुलाचे प्राण वाचून पुण्य केलंय, पाप नाही. चला आपण थोडीशी विश्रांती घ्यावी आणखी आपण पुढचा मार्ग धरावा. खात्यानं क्रपक केली आणि या रामपूरच्या अनाथ आश्रममध्ये आमची नेमणूक झाली. या ठिकाणी अनाथाचं पालन करणं, त्यांना शिक्षण देणं आणि त्यांना नोकरी व्यवसाय लावणं हेच आमचं कर्तव्य आहे. साहेब, साहेब, हे एक अनाथ मूल आहे. याला आपल्या मायेची पाखर घाला, याला आपला पंखाखाली ओप द्या, याला लहानाचं मोठं करा, याचे आईबाप व्हा, याचं शिक्षण करा, हीच या दिनाची कळकळीची विनंती आहे साहेब. ठीक आहे, आम्हाला या मुलाविषयी थोडक्यात माहिती सांगा म्हणजे आमच्या रजिस्टरला ठेवता येईल. साहेब, आपण या मुलाविषयी न विचाराल तर फार बरं होईल साहेब. म्हणजे हे मूल कुणा म्हणजे आपलं नसून कुणा एका अज्ञात इसमात दिसत आहे. होय साहेब, हे मूल एका लक्षात दिसत असून आज तो एक भडंग भिकारी आहे. परंतु याचे प्राण वाचले पाहिजे साहेब, म्हणून मी या आश्रमात घेऊन आलो आहे. म्हणजे आपण या मुलाचे प्राण वाचवले दिसतात. होय, सांगा या मुलाचं नाव सांगा मला. घ्या, या मुलाचं नाव आहे दीपक. दीपक. आणि वडिलाचं नाव? वडिलाचं नाही साहेब, याच्या वडिलाचं व आडनाव मला ठाऊक नाही साहेब. हे पहा, आपण याचं संपूर्ण नाव मला सांगा आणि नाव जर सांगत नसाल तर हे मूल उचला आणि दुसरा अनाथ आश्रम गाठवा, येतो आम्ही. नाही साहेब नाही. घ्या, याच्या मुलाच्या वडिलाचं नाव घ्या. हा सांगा नाव. दीपक. दीपक नाथा मास्तर. नाथा मास्तर. राहणार गुंडवाडी. राहणार गुंडवाडी. तालुका तासगाव, जिल्हा सांगली आहे साहेब. ठीक आहे, त्या मुलाला आमच्या ताब्यात द्या साहेब.
जाता जाता एकच कळकळीची विनंती आहे, या मुलाला माझ्या नावाविषयी कधीच कल्पना देऊ नका साहेब। त्याची कसली काळजी करू नका, मूल आमच्या ताब्यात आले तेव्हा कोणताही संकोच बाळगायचं काही कारण नाही। बरं दीपक, चलतो मी, जाताना एक पप्पी तरी दे। दे दीपक, दे पप्पी दे। हा चलतो साहेब, दादा या मुलाला जीव लावा, दादा या मुलाला लहानाचं मोठं करा साहेब, या मुलाला लहानाचं मोठं करा, या मुलाला लहानाचं मोठं करा। दीपक तू आता आमचं झालेलायस, आता रडायचं नाही, चल आता तिथे गेल्यानंतर खेळायचं, भागडायचा, भाकर वगैरे खायची, चल आता आमच्यासोबत चल। वाचा वाचा वाचा, गावकरी मध्ये वाचा, केसरी मध्ये वाचा, वर्तमानपत्रात वाचा, नाथा मास्तरने मुलगा पळून नेला, रानोजी सरपंचाची फिर्याद, जो कोणी नाथा मास्तरला पकडून देईल त्याला 5,000 रुपये इनाम। वाचा वाचा वाचा, वाचा वाचा वाचा, लोकसत्तेत वाचा, गावकरीत वाचा, सकाळमध्ये वाचा, एका शिक्षकाची कहाणी, शिक्षकांनी मुलाला पळवले, वाचा वाचा वाचा। नाही नाही, मी खुनी नाही, मी गुन्हेगार नाही, मी बेगुन्हा सरपंच। अरे असा मला उलटा फासावर लटकू नकोस, मी त्या मुलाचे प्राण वाचवले, यात काय म्हणजे गुन्हा केला आहे का? पण नाही मास्तर, मास्तर तुला आता पुरा गोत्यात सापडलायस, त्या सरपंच नाव तुझ्यावर आता चांगलाच गंडांतर आणलेलं आहे मास्तर, या नावापुढे आता तुला धोका आहे मास्तर, तुला जर जगायचं असेल तर याच वेशांत करून तुला येतं जगलं पाहिजे, तू याच रस्त्यावर भीक मागणारा तू एक भिकारी आहेस मास्तर, तू या स्टँडवर हमाली करणारा तू एक हमाल आहेस मास्तर, तू एक हमाल आहेस, हमाल आहेस, हमाल आहेस। 20 वर्षानंतरचा काळ, माझ्या कॉलेजचा मित्र दीपक, काय सुंदर आहे, एक वर मनमिळावपणा, अभ्यासात पहिल्या नंबरचा विद्यार्थी, किती दिवसापासून मी त्याच्यावर प्रेम करते, रोज या रस्त्यावर राहून त्याची प्रतीक्षा करत असते, परंतु एक दिवस सुद्धा माझ्याशी प्रेमाचे 2 शब्द बोलले नाही। दीपक एक अनाथ, निराधार, अनाथ आश्रमात वाढलेला विद्यार्थी आणि मी एक सदन श्रीमंत बागायतदार राणूजी सरपंचाची मुलगी। दीपकने जर माझ्याशी लग्न केलं तर त्याला सोन्याचे दिवस येतील आणि मला एक सुंदर दिलदार सुस्वभावी पती मिळण्याचं अंग होईल। इकडेच येतोय, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग दीपक, आय एम सॉरी दॅट आय हॅव नो टाइम टू स्टॉप हिअर, नो टाइम। दीपक मी रोज या रस्त्यावर राहून तुझी प्रतीक्षा करत असते परंतु तू मात्र रोज घाईघाई निघून जातोस, मलाही त्याच प्रेडलायचं असतं म्हटलं, परंतु माझा तुझी काही संबंध पोहोचत नाही, तू या रस्त्यावरची गावबी असतेस हे तुला विचारणारा मी कोण? आणि खरं सांगू, मुली बरोबर बोलत असण्यात मला मुळीच इंटरेस्ट वाटत नाही, माणसानं आपलं कर्तव्य करीत राहिलं पाहिजे, आपला अभ्यास भला आणि आपण। दीपक एक सांगू तुला, मी की नाही तुझ्यावर प्रेम करते। वा रोहिणी, तू माझ्यावरती प्रेम करते हे जर मला आधी समजलं असतं तर माझ्या सुंदरशा बहिणीला सुंदरसा ब्लाऊज खरेदी केला असता। शट अप, म्हणे बहिणीचं प्रेम, मी तुला बहीण भावाच्या प्रेमाबद्दल बोलत नाही, मग तर पती पत्नीच्या प्रेमाबद्दल बोलते। नाही रोहिणी, प्रेमाच्या भानगडी माझ्याने होणार नाही, कारण मी एक अनाथ विद्यार्थी आहे, माझ्यापेक्षा कॉलेजमध्ये सुंदर सुंदर फुलांचे ताटवे लागले आहेत, कित्येक प्रेम पुजारी प्रेमाचे हार घेऊन तत्पर आहेत, त्यांच्याशी प्रेमाची चाळी कर, माझ्यामुळे लोट तू कलंकित होशील, एका धूळ पडल्या गर्भवताची पत्नी म्हणून आयुष्यभर रडशील, तेव्हा मला माफ कर आणि माझा मार्ग सोडून दे। दीपक कॉलेजमध्ये नुसती भ्रामक फुलं आहेत, प्रीतीचा गोडमत त्यांच्यात नाही तर प्रीतीसागराची खरी गंगा मला तुझ्यात दिसते, तू जरी अनाथ गरीब असलास तरी मनाने भरपूर श्रीमंत आहेस आणि त्याच मनाच्या मोठेपणावर भरले मी। अरे वेड्या, माझ्याशी लग्न करून जन्माचं सार्थ करून घे, मी का श्रीमंताची मुलगी आहे, सरपंचाची मुलगी आहे म्हटलं साहेब मी। रोहिणी, प्रेम पैशाने विकत घेता येत नाही आणि प्रेमाची किंमत आतापर्यंत कोणालाही करता आली नाही, पैशाचं अमेज दाखवून माझ्या सोजवळ मनाला भुरळ घालण्याचा प्रयत्न करू नकोस, खुळेपुरी वेळी सावध आणि तुझा मार्ग बदल। दीपक ज्ञानाची डोस पाजून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करू नकोस, मी एक स्त्री आहे, तुझ्यावर असा मायाजाळ फेकीन की त्या मायाजाळातून तुला आपोआप प्रेमनगरचा रस्ता दिसेल, ती गोष्ट मला मान्यच करायला पाहिजे, कारण देव दानव मानव गणिगंधर्व हे स्त्री जातीपुढे नमले आहेत, तुझ्यासारख्या स्वप्न सुंदरीचा अहंकार न करायला कोणता पुरुष अनमान करीन, परंतु लक्षात ठेव, एका कलंकिताला कुलीन मुलगी देऊन कोणता पिता आपल्या नावाला डाग लावून घेईल, तू मदनाच्या घोड्यावर सवार झाली आहे, तुझ्या डोळ्यावरती धूर आलाय, परंतु तुझ्या वडिलांचे डोळे इतके सतेज आहेत की ते तुझी आणि माझी धडगत ठेवणार नाही। अरे वेड्या, हे स्वराज्य आहे आणि स्वराज्यात सुखदुःखाचा जोरदार निवडला तर त्यात काहीच वाघ होणार नाही, आई वडिलांची एकुलते एक लाडाची लेख आहे मी, वडील माझ्या शब्दाबाहेर नाहीत आणि पुढे तो तुझ्या केसाला धक्का लागून देणार नाही हे माझं तुला वचन आहे। तुला वचन देताना मला संपूर्ण बाबीचा विचार केल्याशिवाय निर्णय देता येणार नाही, येतो मी। बाय दीपक, पोपट पिंजरात अडकला की पिंजरा सोडून जाणं अशक्य, दीपक सारखा दिलदार सुस्वभावी पती मला मिळणं
निदान या रोहिणीचं भाग्य समजावं लागेल. त्याच्यावर कोणती जादू करून त्याला कसं घायल करायचं याची या रोहिणीला पूर्ण कल्पना आहे. अहो हे पोलीस स्टेशन आहे का रेल्वे स्टेशन आहे माझं मला कळाना. अहो आतून जोडीदारच तपास नाही कुठे गेले ते काय झालं कोणाला माहिती आले काय झालं बडबड करायला. अहो ड्युटीवर ये जा मी. अहो मी ड्युटीवर बरोबर वेळेवर निघलो होतो. अहो रस्त्यात चहा प्यायला हॉटेलवर गेलो अचानक पेपर दिसला म्हणलं दोन बातम्या वाचाव्या. पेपर आहे काय पेपर आहे वाचा लवकर. पेपर मध्ये बातमी वाचून दाखवू का. वाचा वाचा. हे बघा एकच बातमी आहे महत्वाची आहे वाचा. रघुवीर क्लॉथ सेंटर अँड मेडिकल स्टोअर अवश्य भेटा. आपली निराशा टाळण्यासाठी अवश्य भेटा. आपले दात स्वच्छ व मजबूत राहण्यासाठी. माझे दात दुखतात हो. अहो दाताबद्दलच आहे ही हा पत्ता जो आहे ना तुमच्या डायरीत नोंद करून घ्या. आपले दात स्वच्छ व मजबूत राहण्यासाठी सोनखत वापरा. हो तुम्हाला पोलीस भरती केलं कोणी. आयुर्वेदिक पावडर आहे सोनखत कुठं दाताला वापरत असतात का. आयुर्वेदिक पावडर नाही ना. तुम्हाला काय माहितीये का काय झालं. अहो पेपर वाचतायचं असलं तर वाचव नाही तर वाचू नये. मी वाचतो वाचतो. एक अविवाहित गरोदर स्त्री तिने इरीत आत्महत्या केली. अहो तुम्ही काय बोंबलले तेच मला समजलं नाही. एक अविवाहित गरोदर स्त्री म्हणजे ज्या मुलीचं लग्न नाही आणि ती मुलगी तर गरोदर. हा म्हणजे तुमच्या बहिणीसारखी. तिने इरीत आत्महत्या केली. ती इरीत बाळा सुखरूप झाली. बाई सुखरूप आहे पण मुलांचा तपास नाही. हो का बसा. आपल्याला इथून ताबडतोब काळेवाडीला जायचंय बरोबर. आणि येस सर बोलणार. सतत 20 वर्ष चालत असलेल्या केसचा धागादोरा अजून आपल्या पोलीस खात्याच्या हाती आला नाही हो ना. प्रकरण मोठं अवघड दिसत आहे आणि या प्रकरणामध्ये डोकं चालवलं खरा आरोपी कोण आहे हा आपण शोधून काढला पाहिजे. त्यातून काळवाडीच्या पोलीस पाटलाचा खून आणि त्यातून दुसरी गोष्ट म्हणजे गुंडवाडीचे सरपंच राणोजी रानबोके यांचा भाचा बेपत्ता. तेव्हा आपल्याला गाडी तयार केला काळवाडीला जायचंय कारण काळवाडीच्या लोकांचे जबाब घेणे ही एक महत्वाची बाब आहे. आणि त्यातून दुसरी गोष्ट म्हणजे गुंडवाडीचे सरपंच राणोजी रानबोके यांच्या हाताचे ठसे घेणे ही एक महत्वाची बाब आहे. तेव्हा गाडी तयार करा आणि निघण्याची तयारी करा. येस सर. तुम्ही ड्रायव्हर आहे ताबडतोब गाडी काढा. आपल्याला गुंडवाडीला जायचंय आणि गाडीमध्ये आय घाला लवकर या. हो शाने. काय बोंबलले तुम्ही. अहो गाडीमध्ये आयल घाला आयल. हा म्हणजे आईल म्हटले काय. चला चला लवकर. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार साहेब. नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर तुमची पत्र पावलं आमच्या वाड्याला लागलीत. आपली पायधुळ आमच्या वाड्यावर झाडलीत. काय नाही केलं बरं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच तुमच्या मेवण्याचा झालेला खून आणि त्यातून तुमचा भाचा दीपक हा बेपत्ता. हा साहेब मलाही तेच म्हणायचे. गेल्या 20 वर्षापूर्वी माझा सक्का मेहणार अंबाजी भोसले असं झाला खून. नंतर 4 वर्षानंतर माझा सक्का भाचा ज्या शेगा शिक्षकान पळवला तो नाथा मास्तर या दोन्ही व्यक्ती मला तयार नाहीत. आता माझे प्रयत्न अगदी संपलेत. या बाबतीत पोलीस डिपार्टमेंट काही कमजोर समजावं तर मी माझ्या डोळ्यांना समक्ष पाहतोय आपले चालले प्रयत्न. पण असे उभे का बसा जरा चहा वगैरे घेऊन जा. अरे लाडू. लाडू कसे असू द्या लाडूच असू द्या परंतु लाडू बरोबर मिरची भजे. म्हणजे तुम्हाला जुलाब लागले पाहिजेत. हे कोण हे लाडू. हाच लाडू आहे. काय खायचे का दोन. नाही ना मला नको. ठीक आहे साहेब मुद्द्याचं बोला काय आणि केलं बरं. साहेब बुचकळ्यात पडले. घाबरू नका आम्ही तुम्हाला मारणार नाही. हो शहाणे. कोण कोणाला मारणार नाही. सरपंच ही गेलेली बाई कोण होती. अरे बापू कशाला म्हणाला ती पुन्हा आली. दादा ए अरे मला देण्याच्या. अरे पंपम. मला दीपक. कोण पंपम वाजती मोठे रे गे पंपम वाजती मोठे. पंपम दीपक. सरपंच ही बाई कोण होती. हे आमच्या गावातील एक वेडी बाई आहे. अहो ती बाई जरी वेडी असली परंतु तुम्ही गावचे सरपंच आहात. गावचा सरपंच म्हणजे हा गावचा डोळा असतो. त्या बाईला हॉस्पिटलला पोहोच करणं हे तुमचं काम आहे. ठीक साहेब उद्याच तुझं ट्रीटमेंट तयार करतो आणि मेडिकल हॉस्पिटलमध्ये तिला पाठवायची व्यवस्था करतो. लक्षात ठेवा परत जर आम्ही कधी गावामध्ये आलो तर ही बाई दिसता उपयोगी नाही. ठीक आहे हात पुढे करा. यांच्या हाताची ठशी घ्या. हा टेकवा याच्यावर दाबून टेकवा जरा. चला आता दोन्ही पायवर करा. कशाला झक मारायला. पायाचे नाही घ्यायचे.
हे काय बाला आहे? सरपंच, आमच्या पोलीस खात्याला तुमचा संशय आल्यामुळे तुमच्या हाताचे ठसे घेणे आम्हाला आवश्यक होतं. हा एक कानून आहे आणि त्यामध्ये नाराज होण्याचं काही कारण नाही. ठीक आहे साहेब, मी कशाला नाराज होऊ? तुम्ही सरकारी माणसं, सरकारी बंधनानं कुठेतरी बांधलेले असता, त्यात नाराज होण्याचं काय कारण? ठीक आहे, येतो आम्ही. आता आडीविडी निष्फळ आहेत, तुला माझ्याशी लग्नच करावं लागेल. मी माझं सर्वस्व तुझ्या चरणावर व्हायला तयार आहे. रोहिणी, अखंड भूतलावर मी चेकटा पुरुष आहे का? एखादा ऊच कुलीन पदीधर असा मुलगा पाहून त्याशी लग्न कर, तुझा सोन्याचा संसार होईल. माझ्यान ते कृत्य घडणार नाही, कारण मी एक अनाथ विद्यार्थी आहे. तू कसाही आस, परंतु माझ्या सुखदुःखाचा जोडदार तूच आहेस. दीपक, मी 2 दिवसाचं प्रेम करत नसून प्रीती करते. अरे वेड्या, माझ्या घरी चल. माझी शेती, माझा वाडा, हे सर्व पाहून तुला स्वर्ग सुखाचा आनंद होईल. अरे माझ्यासाठी नाही तर माझ्या इष्टीसाठी कितीतरी पतंग झुरणी लागले, आणि तुला रे वाढलेल्या ताटावर जेवता येईना. रोहिणी, श्रीची जात म्हणजे विषारी नागिन, जहराची पुडी, आगेचा लोळ, आणि पाहिलं तर साखरेहून सुद्धा गोड आहे. विस्तवाशी खेळ खेळताना हात बसतात, विष प्राशन करून मृत्यू ओढवतो. निदान माझ्या बाबतीत तरी असाच प्रकार घडणार आहे, कारण एका कलंकिताला कुलीन मुलगी देऊन कोण आपल्या नावाला डाग लावून घेईल? वेळेपुरी हट्ट सोडून दे. अरे मी या बीबी राजे असल्यावर पुढे प्रश्न येतोच कुठे? मी कालच घरी तार करून कळवले की मी आणि तुमचा होणारा जावळ येतोय, स्टेशनवर गाडी पाठवा. तुझ्या बरोबर आणि मी? हो. नाही रोहिणी, माझ्या जीवाला धोका होईल. अरे मी तुझा एकही शब्द ऐकणार नाही. मी हमाल सुद्धा बोलवलाय बरोबर. हमाल, ए हमाल. बोला भाई साहेब. हे बघ दीपक, तू आता गुंडवाडीला जाणार. गुंडवाडीच्या सरपंचाचा जावळ म्हणजे संपूर्ण गुंडवाडीचा जावळ, हो की नाही? अरे बापरे, ही तर त्या सरपंचाची पोर असायला पाहिजे. बाई साहेब, काय हे साहेब पण येणार होय तुमच्या बरोबर? होय. कुठं? गुंडवाडीला. गुंडवाडीला? राणीजी सरपंचाच्या घरी. बापरे. दीपक, 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 तू गुंडवाडीला जाऊ नकोस. बेटा, बेटा, तुझा घात होईल. ए थेरड्या, तुला रे कुणी मधी तुकड्या टाकला? बराच की दिसतो हलकट नालायक. चल चाला लाग इथून. बाबा, माझ्या जीवाला धोका होईल तुम्हाला कसं समजलं? बाबा, तुम्हाला काही विचारू नकोस, पण मी तुला एवढं सांगतोय, तुझा मार्ग चुकतोय. तू मार्ग सोडून आड मार्गाला जाऊ नको. दीपक, तुझा घात होईल, खून होईल. दीपक, खून होईल तुझा. दीपक, अरे या म्हाताऱ्याचं काय ऐकतो? हा म्हातारा वेडा म्हणून सारा रामपुरात प्रसिद्ध आहे, आणि वेडेच्या शब्दावर भरोसा ठेवू ना, म्हणजे आपण वेडा होणं असंच होईल ना रे. रोहिणी, हा जरी वेडा असला, परंतु त्याच्या शब्दामध्ये फार मोठा अर्थ भरलेला आहे, तेव्हा तुम्हाला घेऊन येण्याचा आग्रह सोडून दे. अरे वा, म्हणजे इतक्या वेळ मी बोंबा मारले त्याचं तुला काहीच वाटलं नाही? त्यांनी 2 शब्द सांगितले की लगेच त्याचा ऐकायला तयार झालास. ए थेरड्या, तू जातो का बोलू पोलिसाला? पोलीस, वेड असतो, वेडेच्या शब्दात कुठे अर्थ भरलेला असतो का? चल बरं आपली गाडी जाईल. अरे बापरे, घोटाळा झाला. या पुरी बरोबर दीपक गुंडवाडीला जाणार, शेवटी आपल्या जीवनाचा घात करून घेणार आहे. हे जर त्या राणूजी सरपंचाला समजलं की हाच तो दीपक बाईच्या हक्काचा कारटा आहे, तो नक्कीच त्याचा खून केल्याशिवाय राहणार नाही. पण नाही, मी असाच पोलीस स्टेशनला जातो, साहेबाला घेतो, पोलीस पार्टी घेऊन त्या राणूजी सरपंचाच्या वाड्यावर जातो. त्याच राणूजी सरपंचाच्या हातात बेड्या ठोकून गाडवाहून बसून जर धिंड काढली नाही तर नाथा मास्तर हे नाथा. लाडू, ए लाडू. हो. अरे तार आली. हा, कोणाची तार आली? रोहिणीची. हा द्या बरं. ते आज अरे बापरे, काय वाईट झालं? काय झालं? वाईट झालं. काय झालं नेमकं? काय रडतोस तू? मला वाचता येणार. लाडू, तू आता ताबडतोब असं कर, स्टेशनला जा आणि ताबडतोब पाहुणे ते त्यांना घेऊन ये. बरोबर. अहो, ऐकलं का? काय झालं? बाईची तार आली. हा, बाईची तार आली. काय झालं? खुशाल तर आहे ना? मेली नाही अजून, जिवंत आहे. असं काय बोलताय अभद्रा सारखं? अहो, तिकडं भले भले मिश्रा पिळून वेत, हे म्हणजे मला राणूजी सरपंचाची पोरगी करायची, तो म्हणजे मला राणूजी सरपंचाची पोरगी करायची, आणि पोरगी पोरगीकडून नवरत होती. या म्हणजे तारत लिहले एकटी येत नाही, येताना तिनं मैत्र सांग आणलाय. मैत्र? मैत्र? हो. बरं असू द्या, आणू द्या, एवढं चिडताय कशाला? तिनं जरी नवरा निवडला असला तरी हुशार देखणाच निवडला असल. माझी लेख वाया जायची नाही. तर कसं? तुमच्या वाणी मस्त आहे सा, म्हणे वाया जायची नाही. ग बसा. बाई साहेब आल्या तर बाई साहेब आल्या, आणि बाई साहेब आल्या तर बाई साहेब आल्या. घोड घेतो बघू का घोड घेतो?
बाई आल्या. बायला बाईचं एक बाबा बी आलाय. काय म्हणतोस? लयचिक नाही. ठीक आहे. आणि देवीच्या देवळात उतरले दर्शनाला येशी बाहेर. देवीच्या देवळात आणि येशीच्या बाहेर या या म्हणा सारं चुरकून या. आता बामण घेऊन जाऊ का? म्हणजे लग्न तिकडे उरकतेल आणि बाकी तर उरकायला वाढा रिकामच आहे. डांग डांग मच्छा डांग डांग दादा. हाय दादा. आम्ही आलो. बाबा आम्ही आलो. बरं. नमस्कार. नमस्कार. राम राम रे. अरे राम राम रे. काय आवाज आवो? राम राम रे. आवाज आवो. राम आवाज आवो. तू बोलूच नकोस. या बसा. अरे अरे खुशी दे. साफ करो जाओ माती लागत. आणि चला बस आला. हो हो. कधी आला? आता चालो. मला आलास दादा. ही माझ्या कॉलेजची स्नेही. स्नेही म्हणजे मित्र. आम्ही दोघे एकाच वर्गात आहोत. हो का? छान छान छान. हा तेच. एकाच वर्गात का? हो. मग तर डबल छान. आणि दादा त्यांना की नाही आता नोकरी सुद्धा लागणार आहे. वा वा वा. मग तर प्रश्नच भेटला. मग तर आता टेबल छान. आणि दादा मी की नाही त्यांना लग्नाचं वचन बी दिलंय. आता तर मोठ छान. रोहिणी त्यांना लग्नाचं वचन दिलंयस का? हो. मग माझ्या पशात नेमकं करायचं बाकी काय ठेवलंयस? एवढं. अगं आई आम्ही आलो. बाबा आम्ही आलो. माझी 7-9 वर्षाची सुनी कशी आहेस? बरी आहे. धातूच्या लोखंडा कसाईस बाबा. आणि तुझं शिक्षण काय म्हणतंय? शिक्षण बिक्षण सगळं काय पद्धतशीर आहे. आता परीक्षा संपतात. लग्न? लग्न नाही मग. लग्न? हा बाबा मला बाईने काय आणलं बघू का? पावडरचा डबा, बिस्किटचा पुडा. हे काय? हे काय बाई? हे काय? हा माहिती माहिती माहिती. ए बंपरच्या आतले. अरे झंपरच्या आता तरी म्हण. हा तेच तेच तेच. त्याला ब्रेसिर म्हणतात. मेरे बाग मी आनंद पै थोडके करणार मी मंदिर पोहोच. हा ए म्हणजे हे घातल्यावर तुम्ही असं म्हणाल का बाबा? हो. नमस्कार. 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 आला? हो. कधी आलात? आत्ताच आलो. मला आलास. ठीक आहे. मुलगा तर देखणा दिसतो. अरे बापरे मुलगा हेक नाही. हेकणं नाही देखणा. हा आपल्या मुलीने निवडलाय पण तो आता आपल्या घरात आलाय. कमीत कमी त्याची चौकशी केलीच पाहिजे. हा मुला काय पाहिजे तुला? अरे कशाला आला? जाणं जेवायला नाही तर तो मामा जाईल झोपायला. बाळा का करतो चाळा? ठेवला आमच्या पोरीवर डोळा. आता पाडकी यांचा डेडळा. लेकरा आता उंदीर होऊन गेलो डोंगर पोकरा. आता माझे मरा. जाऊ द्या तुमचा खराब होरा. गाव कोणतं आपलं? ती रामपूरचीच आहेत. रामपूर का बासी मै लक्ष्मण मेरा नाम सीधी साधी बोली मेरी सीधा साधा काम. बस 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 बस. शिक्षण वगैरे? शिक्षण वगैरे ते बरे काय गं? मध्ये मध्ये तोड घालू नको. मध्ये मध्ये दोन वरिष्ठ माणसं बोलत असताना मध्ये मध्ये तोड घालायचं नाही. आई वडील ते मी त्यांना विचारतोय. तू मध्यंतर तोड घालण्याचा प्रयत्न करू नकोस. तू गप्पा. तू गप्पा. तू गप्पा. चिप्पम चाटुम चुट्टुम ज्यादा बोलेगा तो पाटला के तोड़ में घालूंगा खुटू. नाव काय आपलं? दीपक. अहो ऐकलं का? आपल्या बायजाकाच्या पोराचं बी नाव दीपकच होत ना. राहू द्या. तो जर आता जिवंत असतं तर एवढाच साथ झाला असता असं दिसला असतं. काय नको सांगायला. नाव असं की मायदानी नाव जगात असतात. काय करावं बायला? म्हणे बाय. बायजाकाच्या पोराचं नाव दीपक होत. दीपक होत ना. नावासारखे नाव किती असतात? किती असतात? उगत शेणखा काढतात. उगत शेणखा. काय? अरे शंका. काय का असे ना खा. राहू द्या. उमान बसा गप. वडिलांचं नाव काय आपल्या? दीपक नाथा मास्तू. म्हणजे खचित हात तो बायजेचा कारटा. नाथा मास्तरनं त्यास रामोशीच्या तावडीतून सोडून रामपूरच्या अनाथ आश्रमात त्याला लहानाचा मोठा केला आणि माझ्या शत्रूला माझ्या समोर माझ्या सोडासाठी उभा केलाय. नाथा मास्तर सुद्धा असाच लहवण्यासारखं कुठेतरी डग धरून बसला असेल. ठीक. पण ज्याप्रमाणे वाघाच्या गुहेत शेळी पाहुणी यावी त्याप्रमाणे हाच आत्ताच माझ्या गुहेत चालणार आहे. हिच्या खुनासाठी मी गेले 20 वर्ष तग धरून बसलो होतो. छान मौका आहे. इथं काहीतरी बहाणा करू. पण काही पिस्तूल बंदूक इथं काहीच नाही. काहीतरी बहाणा करतो. पाठीमागे जातो. बंदूक घेऊन येतो.
आणि याच लेकराचा इथंच मुर्दा पाडतो म्हणजे माझं वचन पूर्ण झालं. अरे लाडू कोण आहे गा तुम्ही? काय म्हणताय? अरे पाहुणे किती झाले? अरे बापरे पाहुणे आलात? कधी आलात? आता चल मला आला. पाहुण्याचं काय चहा पाण्याचं? पहा तोपर्यंत मी जरा बाहेर जाऊन येतो. साहेब पाहुण्याला चहा देऊ? नाही नाही ते चहा नाही पीत. मग त्याला दूध देऊ? ते दूध बी नाही पीत. मग काय देऊ? त्यांना कोका कोला आवडतो. कोका कोला? माझ्या फ्रीज मधला देऊ का? फ्रीज मधला नको, हॉटेल मधला घेऊन ये. हा तो कोका कोला का? तो रेडिओला दररोज जाहिरात असते. रंग मात आहे कोका कोला, रंग मात आहे कोका कोला, लाल झाला लाल झाला मागचना बाबा आला. कुलंगार कुलघात की कारत्या, तोच माझा कर्दन काळ आहेस, तोच माझ्या छातीवर ओसून माझा गरम गरम घटाघटा रक्त पिणार आहेस. पण मी तुला जीवन ठेवीन द्यावा ना. सांग, मी तुला मुळी जीवन ठेवणार नाही. नका हो, नका मला मारू नका, माझी काही चुक नाही हो. नका हो मला मारू नका. तुला मारू नका तर काय करू? दादा काय बरळतात आपण? हे एका निष्पाप जीवाला मारण्याअगोदर पहिली मला गोळी घाला. लग्नाचे विचार मीच त्याच्या डोक्यात घातले. एक शब्द सुद्धा मला सांगण्याचा प्रयत्न करू नकोस. तू आधी बाजूला हो, मला माझ्या 20 वर्षासमोर दादा आता तुला फाशी. अक्का मरणाच्या दारापर्यंत पोहोच करण्यापर्यंत आलीस. पाहिलेस हा तुझा दीपक आहे, तुझ्या ताब्यात घे. खोटा बोलतो खोटा बोलतो. माझा दीपक नाही नाही नाही. बाईजा का अगं मी माझ्या काजाच्या माझ्या ह्या रोहिणीची शपथ घेऊन सांगतो, हा तुझा दीपक आहे गं. आणि हेच हेच नाथा मस्त माझा दीपक होय नाथा मास्तर. नका नको सोड माझ्या बाळाला, मारू नको. काय होय बाय? दीपक 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 आई दीपक माझ्या लाडक्या माझ्या लेकरा कुठे गेला होता श्री मला सोडून? अरे अरे या चिंध्या मला कुठे मारल्या? अरे अरे माझे केस कुणी विचारले? दादा दादा तुझ्या हातात बेडे. संपूर्ण काय नाथा मस्त तुला सांगतील. अगं 20 वर्षापूर्वी जो पळवला गेला तोच दीपक हा तुझा मुलगा आहे आणि मी तो नाता मास्तर आहे. मास्तर तुम्ही कशा करता माझ्या बाळाला पळवलं? कोण माझ्या बाळाच्या जीवावर उठलं होत? बायजा का अगं हाच तुझा भाऊ, हाच तुझा भाऊ, सक्का भाऊ, बहिणीचा पक्का वैरी, हाच तो डोम्या नाग. दादा किती वाईट आहेस रे तू. तुला इस्टेट पाहिजे होती, धन दौलत पाहिजे होती तर मला सांगायचं होत. आणि खरं जर माझं पोरग मारलं असतं तर मी आता कोणता दीपक पाहिला असता? याला फाशी द्या. जय महाराष्ट्र. Yeah.
कर्तव्याची खांद तो वीर मराठा कर्तव्याची खां जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय इथे जन्मला शुभा राजा मानी मराठाचा मानी मराठाचा मानी मराठाचा उंच पड पडे भगवा येदा मराठी शाहीचा मराठा कर्तव्याची खां